മനസ്സിലാക്കണം. आज या सभागृहामध्ये माननीय सुधीर भाऊ आणि आशिषजी शेलार यांनी काही प्रश्न कालच्या त्या नोटिसीच्या संदर्भामध्ये मांडले. मी गेल्या 35 वर्षापेक्षा जास्त या सभागृहाचा सदस्य म्हणून निवडून आलेला आहे. जवळपास 37 वर्षे झाली आहेत आणि मला विधानसभेचा अध्यक्ष म्हणून सुद्धा कामकाज करण्याची संधी मिळाली. आणि या सभागृहातल्या प्रथा परंपरा प्रोटोकॉल प्रिव्हिलेज या सगळ्याच्या बाबतीत मला माहिती आणि आमचे मित्र सन्माननीय विरोधी पक्ष नेते त्यांनाही हे सगळं माहिती आहे की प्रिव्हिलेज काय. मी सभागृहातल्या सदस्यांच्या प्रिव्हिलेजच्या संदर्भामध्ये कुठेही त्याच्यामध्ये दुमत नाही. ज्या केसेस तुम्ही वाचून दाखवल्या सभागृहामध्ये कुठली माहिती दिली तर त्याच्या संदर्भामध्ये सदस्यांना कोणी काही विचारू शकत नाही. आता प्रश्न असा आहे फक्त की एक घटना अशी घडली की राज्याच्या पोलीस विभागामधून SRDमधून काही फोन टॅपिंग चुकीच्या पद्धतीने केलं गेलं, परवानगी न घेतलं गेलं आणि त्याच्यामधून मग ते फोन टॅपिंग झाल्याच्या नंतर त्याच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी हा प्रश्न सभागृहामध्ये मांडला पण या विषयाच्या संदर्भामध्ये चौकशी करण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने आधीच एक कमिटी नेमलेली होती. कमिटीनी म्हणजे विरोधी पक्ष नेत्यांनी मांडायच्या आधी कमिटी नेमलेली होती आणि त्या कमिटीनी अहवाल दिल्याच्या नंतर याच्या संदर्भातला एक गुन्हा दाखल झाला आणि तो गुन्हा अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये झाला. आता ज्या वेळेला एखादा गुन्हा दाखल होतो त्यावेळेला त्या गुन्ह्याच्या संदर्भातलं चौकशीचं काम तपास अधिकाऱ्यांच्यावर असतं. तपास अधिकाऱ्यांनी गुन्ह्याचा तपास करत असताना 24 लोकांचे त्याच्यामध्ये जबाब घेतले, जे जे प्रश्न त्यांना वाटले आणि CRPC चा 160 जो तुम्ही आपण सांगतो तो CRPC चा 160 मध्ये दुसरं तिसरं काही नाही. तपासी अधिकाऱ्यांना कुठलीही माहिती पाहिजे असली तर त्यांनी त्यांना बोलवायचा जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्या अंतर्गत आता मी त्याच्यात वाद घालू इच्छित नाही आणि काही वेगळं पण बोलू इच्छित नाही. परंतु आधी नोटीस दिली होती मान्य विरोधी म्हणजे प्रश्नावली पाठवली होती त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेत्यांना काही कारणामुळे त्याचं उत्तर नाही देता आलं आणि म्हणून परवा 1-2 दिवसापूर्वी त्यांना पोलिसांनी तपास अधिकाऱ्यांनी 160 ची नोटीस पाठवली. 160 चा अर्थ एवढाच की तुम्ही याच्या संदर्भामध्ये तुमचा जबाब द्या. आता तो जबाब पोलीस स्टेशनमध्ये घ्यायचा का घरी घ्यायचा याचं जी काही चर्चा झाली त्याच्यानंतर तो जबाब घरी घ्यायचं ठरलं आणि त्याप्रमाणे काल जबाब घेतला. मी या सभागृहाला एवढंच सांगू इच्छितो की सन्माननीय प्रश्न काय विचारले आता मी ते प्रश्नही पाहिले नाही आणि उत्तरही पाहिले नाही तर याच्या संदर्भामध्ये सागर असतील ना, सागर असल्याशिवाय असं बोलू शकत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय आता चौकशी काय चालू आहे की SRD मधला हा डेटा बाहेर कुठे गेला. आता याच्या संदर्भामध्ये माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी पेन ड्राईव्ह दिला, केंद्रीय सचिवांना दिला. आता तपास यंत्रणा तपास करत असताना केंद्रीय सचिवांना सुद्धा त्या ठिकाणी पोलीस विभागाने पत्र पाठवून तो पेन ड्राईव्ह तुम्ही आम्हाला उपलब्ध करून द्या अशी मागणी केलेली आहे. आता कुठल्याही
एखाद्या गुन्ह्यामध्ये तपास पूर्ण करायचा असेल तर त्याच्यामध्ये सगळे जे संबंधित आहेत त्यांचं सगळ्यांचं सर्कल पूर्ण व्हावं लागतं आणि ते सर्कल पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय विरोधी पक्षनेते यांनी त्याच्यामध्ये आपल्याकडे काय माहिती आहे. आता शेवटी पोलिसांनी काही जरी प्रश्न विचारले तरी त्याचं उत्तर काय द्यायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यामुळं माझं असं मत आहे की हा एक रुटीनचा भाग आहे. मग आज ते असतील उद्या आणखीन कोणी असतील तर हे आणि मी आपल्याला म्हणजे मी थोडं कायदा शिकलो पण कदाचित माझ्या माहितीत फरक असेल तर आपल्याला क्रिमिनल केसेसमध्ये कोणाला इम्युनिटी नाही आहे आणि विरोधी पक्षनेत्यांना जी नोटीस पाठवली ती आरोपी म्हणून नाही पाठवलेली, ती जबाब देण्यासाठी त्यांच्याकडं जी माहिती उपलब्ध झाली ती कुठून झाली काय झाली ते त्यांनी सांगितलं असेल, वर्तमानपत्रातून मिळाली किंवा आणखीन काय इकडून तिकडून मिळाली. त्यामुळं या विषयामध्ये जाणीवपूर्वक विरोधी पक्षनेत्यांना अडचणीत आणण्याचा त्यांना कुठल्या कटात फसवण्याचा वगैरे असा अजिबात शासनाचा संबंध नाही. त्याच्यामध्ये पोलीस तपास अधिकारी जो आहे तो तपास अधिकारी त्याच्या संदर्भामध्ये चौकशी करेल आणि त्याच्यामधून अंतिम निर्णय त्याच्यामध्ये होईल. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की हा विषय आपण या ठिकाणी थांबवा. माननीय मंत्री महोदयांनी नीट विषय मांडला आहे, फक्त मंत्री महोदय काही दोन तीन गोष्टी मला आपल्याला यात सांगायच्या आहेत.